आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. या दिवशीच मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला आणि भारतात सामील झाला. या निमित्तानं आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शहीद स्तंभाला अभिवादन करण्यात आलं. मुख्य ध्वजाचं देखील ध्वजारोहण करण्यात आलंय. औरंगाबादेत आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. इम्तियाज जलील यांची मात्र दांडी पाहायला मिळाली. निजामाच्या रजाकारांच्या जुलमाला न जुमानता 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीमधून मुक्त केला. त्यासाठी मोठा लढा उभा केला होता आणि त्यामुळे मराठवाडा भारतात सामील होऊ शकला असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी काही स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाची देखील भेट घेतली. सर 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 यानंतर या ठिकाणी राऊंड फायर होऊन 3 राऊंड हवे फायर होतील. यानंतर बेगुलर कडून लास्ट पोस्ट आणि राऊंड कॉल वाजवण्यात येईल. यावेळी सर्वांना विनंती आहे, आपण आहे त्याच ठिकाणी उभे राहावे आणि मानवंदना द्यावी.